निश्चितच सर, जयंत पाटील बोलत आहेत, थेट जाऊया. 50 रुपयाने काल वाढ केली. जानेवारी महिन्यात हीच वाढ 25 रुपयाने केली. एका वर्षात केंद्र सरकारने 203 रुपये वाढवले. आज गॅसच्या सिलेंडरचा दर 1103 रुपये झालाय आणि कमर्शियल सिलेंडरचा दर 2100 रुपयापर्यंत गेलेला आहे. भारतातल्या सर्वसामान्य ग्राहकांना प्रचंड मोठी महागाईला तोंड देण्याची पाळी आज या केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे आली आहे. सभागृहामध्ये राज्य सरकारने त्याच्यावर असणारा कर कमी करून या वाढलेल्या दरात. आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, कसब्यामध्ये काँग्रेसचे रवींद्र धनगेकर विजयी झालेले आहेत. तर कसब्याचा निकाल जो आहे तो आपल्या हाती आलेला आहे. कसब्याचा निकाल आपल्या हाती आलेला आहे. चिंचवडचे निकाल जे ते काही क्षणात काही वेळात जे स्पष्ट होणार आहे, त्याचे देखील प्रत्येक अपडेट न्यूज सेट महाराष्ट्र तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवणार आहे. तुर्तास बुलेटिनमध्ये वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज सेट महाराष्ट्र.